नमस्कार शिक्षक मित्रांनो शालेय शिक्षण विभागातर्फे स्वाध्याय म्हणजेच स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना या योजनेचं सादरीकरण आज करण्यात आलेलं आहे मित्रांनो आज बहुतांश पालकांकडे व्हॉट्सॲप आहेच आणि म्हणूनच याच गोष्टीला मध्यवर्ती ठेवून शासनाने याच ॲपवर सोडवता येईल असे स्वाध्याय तयार केलेले आहेत आणि दर शनिवारी इथून पुढे पालकांच्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपमध्ये हे स्वाध्याय मिळणार आहे मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश अशा दोन्ही माध्यमांसाठी आणि येत्या काही दिवसातच उर्दू माध्यमासाठी सुद्धा ते उपलब्ध होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी के सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेची कार्यवाही सुरू होणार आहे एका व्हॉट्सॲप मेसेजपासूनच म्हणजे आपल्या विभागासाठी म्हणजे जिल्हावर काही विभाग करण्यात आलेले आहेत आणि विभागानुसार काही लिंक पाठवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी पालघर जिल्ह्यासाठी अशा प्रकारचा जो एक मेसेज आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे अशाच प्रकारचा मेसेज सुद्धा प्राप्त होईल ओके तर या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ही लिंक कोकण विभागासाठी आहे दुसऱ्या विभागासाठी दुसरी लिंक असेल ओके तर त्या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जी शिक्षक लोक आहेत किंवा पालक मंडळी आहेत सर्वजण या लिंकचा वापर करणार आहेत असा त्याचा अर्थ होतो तर अशा प्रकारे हा मेसेज आहे प्रथम आपण या लिंकवर क्लिक करूया ओके या लिंकवर क्लिक केल्यानंतर कन्व्हेजिनियस अशा प्रकारचा क्रमांक आपल्यासमोर दिसून येतो ओके त्या ठिकाणी त्यांचा ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट दिसते या ठिकाणी नमस्कार अशा प्रकारे टाईप करून अगोदरच आलेलं आहे तर तो मेसेज आपण सेंड करायचा आहे नमस्कार अशा प्रकारचा मेसेज सेंड केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज येतो त्यामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की मराठी मिडियम असेल तर मराठी मीडियम टाईप करा आणि इंग्लिश किंवा सेमी इंग्लिश मीडियम असेल तर ते दोन टाईप करा तर आता आपण मराठी मिडियमसाठी आहोत म्हणून एक मी एक आपण टाईप करायचा आहे एक टाईप केल्यानंतर तो सेंड करायचा एक टाईप केल्यानंतर पुढे जाण्यापूर्वी अटी शर्ती व डेटा गोपनीयता इतर मार्गदर्शक सूचना ओके म्हणजे अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत आणि त्या सर्व मंजूर आहेत का असं आपल्याला विचारण्यात येतं त्या ठिकाणी होय नाही असं लिहायचं नाही तर सर्व ठिकाणी क्रमांक वापरायचे आहे मंजूर आहेत एक क्रमांक मंजूर नाही दोन क्रमांक एक आपण टाईप करूया सेंड करूया ओके त्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचा मेसेज येतो पहा आपला जिल्हा निवडायला सांगितलेला आहे तर आपण पालघर जिल्ह्यासाठी चोवीस नंबर दिलेला आहे तो आपण निवडायचं आहे आपापल्या जिल्ह्याचा नंबर आपण निवडू शकता चोवीस नंबर सेंड करूया त्यानंतर आपल्याला तालुका निवडण्यास सांगितलं जातं तर आपला जो तालुका असेल तो निवडूया ओके तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी बघा चांगल्या अनुभवासाठी कृपया विद्यार्थ्यांची इयत्ता निवडा या ठिकाणी आता इयत्ता निवडायची आहे पहिली ते दहावी कोणती पण इयत्ता असेल आपल्या विद्यार्थ्याची किंवा आपल्या मुलाची तर ती आपण निवडायची आहे या ठिकाणी हे लक्षात घेऊया की प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्यांसाठी याचा वापर करणार असेल किंवा ज्यांच्या पालकांकडे व्हॉट्सॲप नाहीच आहे तर शिक्षकसुद्धा काही मुलांचे अशा प्रकारची माहिती भरून घेऊ शकतात तर आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून एका विद्यार्थ्याचं समजा तो दुसरीला आहे येत तर दुसरीसाठी तर दोन लिहूया ओके तर तिसरीसाठी असेल तर तीन लिहिलं असतं चौथीसाठी असेल तर चार लिहिलं असतं ओके तर अशा प्रकारे दोन लिहिल्यानंतर कृपया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा या ठिकाणी विद्यार्थ्याचं आपल्याला काय लिहायचं आहे पूर्ण नाव लिहायचं आहे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहिल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण झाली आहे आपल्यासमोर अशा प्रकारचा मेसेज येतो आणि आपले स्वागत त्यानंतर पुढचा मेसेज येतो की स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा आता हे लक्षात घ्या या ठिकाणी एक नंबरला साहिल संदीप वाघे हा आपला विद्यार्थी आपण दिलेला आहे समजा एखादा पालक असेल आणि त्याने आपल्या एका मुलाचं नाव लिहिलेलं आहे पण त्याचाच दुसरा पालक म्हणजे त्याचा दुसरा जो मुलगा असेल तो दुसऱ्या येतेत असेल चौथीला असेल किंवा सहावीला असेल ओके तर अशा वेळेस आपण दुसरा विद्यार्थीसुद्धा लगेचच या ठिकाणी जोडू शकतो तर आपण बघूया आता ते पण तर दोन नंबर लिहूया ओके आणि तिसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो माध्यम जिल्हा आणि ब्लॉक बदलायचा जर समजा आपलं माध्यम चुकलं असेल वगैरे ते सुद्धा आपल्याला निवड बदलता येतं पण त्याबाबत नंतर या ठिकाणी दुसरा विद्यार्थी जोडा असं आपण ऑप्शन घेऊया दोन सेंड करूया ओके आणि या ठिकाणी बघा पुन्हा आपल्याला तशाच प्रकारचा मेसेज आलेला आहे तो कितीला आहे दुसरा विद्यार्थी समजा तो चौथीला आहे चार आपण सेंड करूया आता त्या विद्यार्थ्याचं पुन्हा आपल्याला नाव लिहायचं आहे तर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहिल्यानंतर आपण पुन्हा बघा स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा आता आपण दोन विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे एक साहिल वाघे दुसरा विहान पाटील ओके तर दोन विद्यार्थ्यांचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं किती विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन विद्यार करू शकतो आपण एकाच मोबाईल नंबरवरती तर जी वेब मिटिंग झाली आहे किंवा यूट्यूब लाईव्ह झालेला आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांनी असं आपण शंभर जास्तीत जास्त शंभर विद्यार्थ्यांचं एकाच मोबाईल नंबरवरती रजिस्ट्रेशन करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच एक पालक सुमारे शंभर विद्यार्थ्यांचं शंभर मुलांचं रजिस्ट्रेशन करू शकतो यातून हे साध्य होईल की जर समजा काही मुलांकडे जर व्हॉट्सअप नसतील तर ज्यांच्या शेजारी अशा प्रकारे व्हॉट्सअप मोबाईल वगैरे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ते, ते स्वाध्याय सोडवू शकतात हे सुद्धा या ठिकाणी यामधून आपल्याला साध्य करता येणार आहे तर या ठिकाणी बघा पुन्हा तिसरा ऑप्शन आहे दुसरा विद्यार्थी जोडा म्हणजेच आपण अजूनसुद्धा तीन ऑप्शन टाकला तीन या ठिकाणी तर आपल्याला पुन्हा नवीन विद्यार्थ्यासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता आपण समजा साहिल संदीप वाघे इयत्ता दुसरीसाठी आहे आपला बरोबर त्यासाठी जर स्वाध्याय आपल्याला सोडवायचा असेल त्याचा तो विद्यार्थी सोडवणार आहे तर मग काय करणार तर आता आपण एक सेंड करणार या ठिकाणी एक जर सेंड केला एक नंबर जर सेंड केला तर बघा तर बघा काय मेसेज येतोय चला मराठी आठवडा एक म्हणजेच मराठी आणि गणित हे दोन स्वाध्याय दर आठवड्याला मिळणार आहेत तर ते सांगता येत आता आठवडा पहिला सुरू झाला आहे आणि आता जर मराठीचा तुम्हाला अभ्यास सोडवायचा आहे का म्हणजे सुरू करूयात आणि दहा प्रश्न विचारले जाणार आहेत मराठीत सुद्धा आणि गणितासाठी सुद्धा हे लक्षात घेऊया तर आपण सराव करू इच्छितो का तर आपण एक होय लिहूया होय लिहिल्यानंतर आपल्यासमोर आता प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे तर या प्रश्नांची उत्तरे आपण क्रमांकामध्येच द्यायची आहेत कशासाठी काय वापरतात ते लिही दात घासण्यासाठी ऑप्शन दिले निरमा पावडर ब्रश साबण कंगवा तर जे योग्य उत्तर असेल तो मुलगा त्या ठिकाणी तो क्रमांक वाचून तो उत्तर ज्या क्रमांकाला आहे तो क्रमांक या ठिकाणी लिहील आणि सेंड करील ओके तर अशा प्रकारचे पुढच्यासुद्धा प्रश्नांची उत्तरे तो विद्यार्थी देईल अशा प्रकारे आपण आता ढोबळमानाने आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देतो आहे आणि आपण सॉरी एक ते चारमध्येच समजा आपण चुकीचं एक ते चारच ऑप्शन आहे तुम्ही पाच लिहिला अंक सहा लिहिला तर ते घेणार नाही तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण या ठिकाणी देऊया वेळ जाण्यासाठी आपण आता ढोबळमानाने त्याचे जी उत्तर आहेत ती देऊया छान दहा प्रश्न आपण सोडलेले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि काही प्रश्न त्यातले बरोबर आले आहेत काही चुकले आहेत पण आता चुकलेल्या प्रश्नांचं काय तर या ठिकाणी उत्तर पत्रिकासुद्धा आलेली आहे ॲन्सर की तीसुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आपण उत्तर कोणत्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत हे सुद्धा बघू शकतो अशा प्रकारे ओके तर आता पुढचा जो मेसेज आहे तो बघा चला मॅथ्स आठवडा एक म्हणजे हे लक्षात घ्या की आपण साहिल वागे या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याने मराठीचा जो स्वाध्याय तो सोडवला पहिल्या आठवड्याचा पण आता पहिल्याच आठवड्याचा गणितचासुद्धा स्वाध्याय त्याला सोडवायचा आहे तर आपण सुरू करू इच्छितं का तर या सुद्धा आपल्याला होईल असं उत्तर द्यायचं आहे आणि अशा प्रकारे साहिलसुद्धा त्याचे दहा प्र हे साहिल गणिताचेसुद्धा स्वाध्यामधील दहा प्रश्न सोडवणार आहे आणि त्याची उत्तरे जे क्रमांक आहे तो पाठवणार ओके तर अशा प्रकारे पुन्हा किती प्रश्न बरोबर सोडवले किती चूक ते सांगितलं गेलं आहे आणि ॲन्सर कीसुद्धा दिलेली आहे आणि या घटकावरती जर समजा हे घटक जर व्यवस्थित समजलेले नसेल विद्यार्थ्याला तर त्या विद्यार्थ्याने हे घटक ह्या व्हिडिओ बघून लक्षात घ्यावे समजून घ्यावे असं सांगितलं गेलेलं आहे आणि काही व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत जे की दीक्षा ॲपमधील व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला दाखवू शकतो किंवा तो विद्यार्थी स्वतः बघू शकतो आता यानंतर या ठिकाणी आपण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जोडले असल्यास पुढील विद्यार्थ्यासाठी सराव सुरू करण्यासाठी हॅलो किंवा नमस्ते पाठवा बघा आपण एका विद्यार्थ्याचं हे आता आपण अभ्या आब, अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे स्वाध्याय सोडवला एका विद्यार्थ्याने पण आपण सुद्धा विद्यार्थी रजिस्टर केलेला आहे पण त्याच्या बाबतीत काय करायचं तर ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हॅलो म्हणून मेसेज पाठवायचा आहे किंवा नमस्ते म्हणून मेसेज पाठवायचा आहे आणि तो पाठवला तर त्यासाठी सुद्धा मराठीचे दहा प्रश्न येतील आणि गणिताचे दहा प्रश्न येतील आणि त्याचं ते पूर्ण झाल्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांचे आपलं पूर्ण झालेलं असेल आणि आता थेट पुढच्या शनिवारी किंवा रविवारी पुन्हा आपल्याला हॅलो किंवा नमस्ते पाठवायचं आहे आणि मग पुन्हा त्या शनिवारचा स्वाध्याय आपल्यासमोर आलेला असेल आलं लक्षात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघा हॅलो जर पाठवलं तर परत स्वागत आहे आणि या ठिकाणी पुन्हा दोन विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत एक विद्यार्थीने आपल्याला स्वाध्याय सोडलेला आहे त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचा आपण जर क्रमांक पाठवला तर त्यासाठी सुद्धा त्याच प्रकारे स्वाध्याय सुरू होणार आहे सराव करू इच्छितं का तर होईल आपण तर सुद्धा अशा प्रकारे स्वाध्यायाचे दहा प्रश्न आलेले असणार आहेत धन्यवाद